गेल्या पाच वर्षापासून कोल्हापुरातील पाचशेहून अधिक तरुण एकत्र येत कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत करत आहेत नो शेव नोव्हेंबर असं त्या मोहिमेचं नाव आहे दरवर्षी नोव्हेंबरचा एक महिना दाढी न करता त्यावर होणारा खर्च वाचून ते पैसे मदत म्हणून कॅन्सरग्रस्त रुग्णांना दिले जातात यावर्षी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे आणि कोल्हापूर प्रेस क्लब पदाधिकाऱ्यांच्या हो हस्ते सहा रुग्णांना प्रत्येकी दहा हजार रुपये मदत करण्यात आली आज प्रेस क्लब कार्यालयात हा उपक्रम पार पडला जगभरात नोव्हेंबर महिन्यात नो शेव नोव्हेंबर ही मोहीम सुरू असते याच मोहिमेचं अनुकरण करत कोल्हापुरातील शेखर पाटील आणि दर्शन शहा यांनी पाच वर्षापूर्वी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून युवकांना जोडलं त्यांच्या या मोहिमेत आजपर्यंत कोल्हापुरातील पाचशेहून अधिक तरुण सहभागी झालेत दरवर्षी ही संख्या वाढू लागली आहे या अंतर्गत दरवर्षी नोव्हेंबरचा महिना दाढी न करता त्याची रक्कम कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचारासाठी दिली जाते कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातच कर्करोगाचे हजारो रुग्ण आहेत त्यांच्यासाठी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांसाठी ही मोहीम उत्साहात राबवली जाते आजचा कार्यक्रम प्रेस क्लबमध्ये पार पडला देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री उपाध्यक्ष विजय केसरकर कार्याध्यक्ष उद्धव गोडसे सचिव मंजित भोसले यांच्या उप उपस्थितीत सहा रुग्णांना प्रत्येकी दहा हजार रुपये मदत करण्यात आली यावेळी नो शेव नोव्हेंबर मोहिमेचे सदस्य उपस्थित होते